स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. आज महाड शहरातील प्रशासनाचे सर्व नियम पाळून 10 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. आज 10 दिवसाच्या गणपतीचं महाड शहरातील भोईघाट या ठिकाणी सावित्री नदीमध्ये सायंकाळी सुमारे 7 दरम्यान विसर्जन करण्यात आलं. अतिशय साध्या पद्धतीमध्ये आणि शासनाचे सर्व नियम पालन करीत आज विसर्जन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी एकच प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी केली, ती म्हणजे लवकरात लवकर कोरोनाचं हे संकट नष्ट कर आणि पुढच्या वर्षी धूमधडाक्यात आम्हाला बाप्पा तुझं आगमन करू दे आणि भक्तिभावनेने तुझी सेवा करू दे अशी मागणी यावेळी भक्तगणांनी गणरायाकडे केली. प्रतिनिधी मनोज चेंडेकरसह तेज मराठी न्यूज महाड रायगड. पहिल्यांदा जसे गणपती साजरे करता यायचे तसे या कोरोनामुळे 2 वर्षात गणपती साजरे करता येत नाहीत. पुढच्या वर्षी येणारे गणपतीचे निदान आनंदात आणि जल्लोषात साजरे करता यावे यासाठी गणपती चरणी प्रार्थना आणि या पुरामुळे जे लोकांवरती संकट आलं ते संकट आणि विघ्न सगळं दूर व्हावं हीच गणपती चरणी प्रार्थना करून पुढच्या वर्षीचे येणारे गणपती आनंदात उत्साह साजरे करता यावे ही चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा काय सांगाल. एकंदरीत जी परिस्थिती आता 10 दिवसाचे गणपती देखील आज विसर्जन करण्यात येते, मात्र दरवर्षी धुमधडाका राहायचा. कोरोनाचा काळ आल्यानंतर 2 वर्ष गेले एक साध्या पद्धतीने आणि एक जल्लोष हा कुठे ना कुठेतरी हरपलाय असं या ठिकाणी दिसून येते. काय सांगाल. आता कोरोना काळामध्ये काय गणेश उत्सव आपण साजरी करतो तर तसं त्या पद्धतीने यावर्षी काय कारण कोरोना काळामध्ये आपल्या साजरी करता येत नाही. लोकांचे उत्साह सगळे कमी झालेले आहे त्या कोरोनामुळे आणि एकत्रितपणा येण्याचं काय हे सुद्धा कमी झालं असल्यामुळं उत्साह लोकांचे सगळे वेगळेले आहेत या कोरोना काळामध्ये. तर गणेश चतुर्थीने मी प्रार्थना करतो की या कोरोना काळातून लोकांना लवकर मुक्त होऊन आणि कोरोना मुक्त होऊन पुढच्या वर्षीचे गणपती चांगले आनंदात आणि जसलोकात साजरी करण्यासाठी गणपतीने सर्वांना सद्बुद्धी देऊ, सद्बुद्धी देऊ आणि सगळे रोगराई दूर करू आणि सर्वांना सुखी समाधानाने आनंदी ठेव हीच विषयासाठी प्रार्थना करतो आणि कोरोना काळामध्ये पूर्ण देश कोरोना मुक्त हो ही विषयासाठी प्रार्थना करतो. गणरायाची प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर.